साकोली तालुक्यातील ग्राम साखरा येथील महिलांनी धाड टाकून अवैधरित्या विकली जाणारी दारू जप्त करून साकोली पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे. त्यावेळी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साकोली तालुक्यातील साखरा येथे प्रकार लक्षात येताच अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीला भर कडाक्याच्या थंडीमध्ये साखरा येथील महिलांनी पकडून ठेवलंय. त्यात ग्रामपंचायत साखरा येथील सरपंच माननीय रविताताई मेंढे तसेच दारूबंदी समितीचे सदस्य व ग्रामपंचायत कमिटीच्या सदस्यांनी रात्री अवैध दारू पकडून पोलीस स्टेशन साकोली येथे अवैधरित्या विक्री केली जाणारी दारू जमा केली. साखरा या गावात गेल्या खूप काही दिवसांपासून दारू बंदी असूनही दारू ही सर्रासपणे विकली जात होती. सदर माहिती ग्रामपंचायत कार्यालय कमिटीचे सदस्य व पदाधिकारी यांना कळताच त्यांनी रात्री धाड टाकून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हा नोंद केलाय. त्यात सरपंच रविताताई मेंढे, उपसरपंच पुष्पाताई ब्राह्मणकर व दारूबंदी समितीच्या महिला तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या कमिटीनं सदर कारवाई केली आहे. न्यूज 15 मराठी साठी साहिल रामटेके, भंडारा, साकोली.